नमस्कार, मी नंदिनी. नंदिनी किचन मध्ये तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर आज आपण सुखा जवडा बनवणार आहोत. हा चमचमीत सुखट छान भाकरी सोबत डोश्यांसोबत अतिशय टेस्टी लागते. चला तर मग पाहूया रेसिपी. सर्वप्रथम यामध्ये मी ड्राय प्राउन्स घेतले आहेत सुकट, आणि स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचे आणि 1 तास पाण्यात भिजत घालायचे. तुम्हाला ड्राय प्राउन्स बनवायचे असतील तर. आणि काही सुके मसाले घेतले आहेत, कांदा, टोमॅटो आणि हिरवी मिरची, लसूण पाकळ्या मी ठेचून घेतले आहेत. पॅन गरम झालं की यामध्ये तमालपत्र 1, जिरे 1/2 चम्मच, दालचिनी, दगडफूल 3 ते 4, लवंग आणि स्टारफूल 1. मी लसूण पाकळ्या, हिरवी मिरची आणि आलं लसणाचा असं ठेचा बनवून घेतला आहे छान, म्हणजे सुकट छान टेस्टी लागतो. आता व्यवस्थित वास सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे. परतून झाल्यानंतर यामध्ये घालूया कांदा बारीक चिरलेला. छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे. तेलामध्ये या सुकटमध्ये तेल कमी घातलं तरी चालेल, छान लागतो. कांदा हा चांगला ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. गोल्डन ब्राऊन होईपर्यंत बघू शकता तुम्ही. आता कलर चेंज झालेला आहे. यामध्ये 3 चम्मच मी ओले खोबरे घालत आहे. तुम्ही हा सुकट ओला पण आणि सुका पण बनवू शकता. 1/2 चम्मच हळद घालूया, स्वादानुसार मीठ आणि 2 चम्मच यामध्ये मी मालवणी मसाला घालत आहे, म्हणजे सुकट छान टेस्टी लागतो. फ्रेश कोथिंबीर घालून तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि तिखट छान शिजवून घ्यायचं आहे. आता यामध्ये घालणार आहोत टोमॅटो. 2 मी लाल कलरचे मध्यम आकाराचे टोमॅटो असे छान बारीक चिरून घेतले आहेत. आता यामध्ये मिक्स करून घेऊया. व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर तुम्ही यामध्ये कोकम पण घालू शकता. मी स्किप करत आहे. कोकम घातल्यावर पण छान लागतं सुकट. बघू शकता कलर चेंज झालेला आहे, मसाले आपले शिजत आलेले आहेत. यामध्ये छान साफ करून घेतलेला सुकट घालूया. जर तुम्हाला ओली करंदी बनवायची असेल तर या पद्धतीने पण तुम्ही बनवू शकता. आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हा सुकट भाकरीसोबत डोश्यांसोबत अतिशय टेस्टी लागते. एकदा नक्की ट्राय करून बघा. जर सुकट अजून छान आंबट हवा असेल तुम्हाला तर कोकम किंवा आमचूर पावडर यामध्ये घालू शकता. बघू शकता आता कलर चेंज झाल्यानंतर 2 चम्मच पाणी घालूया आणि व्यवस्थित एकजीव करून घ्या. 10 मिनिटाची वाफ काढून घ्यायची आहे. मधामध्ये आपल्याला चेक करून घ्यायचं आहे, म्हणजे पॅनच्या कडेला लागणार नाही. बघू शकता तुम्ही छान कलर आलेला आहे. तुम्ही हा सुकट ड्राय पण बनवू शकता. आता व्यवस्थित छान मिक्स करून घेऊया. सुकट आपला यामध्ये झालेला आहे. गरम गरम सर्व करायला घेऊया. आता पोळी किंवा तांदळाच्या भाकरीसोबत सर्व करू शकता तुम्ही. मी छान डोसे बनवले आहेत, डोश्यांसोबत छान लागते सुकट. सुकटची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर कमेंटद्वारे तुमचा अभिप्राय नक्की कळवा. आणि हो, नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नंदिनी किचनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.